नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज दुसरा दिवस आहे तिरुपतीमध्ये आणि सकाळचे 3:30 वाजलेत. आम्ही चाललोय फ्री दर्शन पासेससाठी. आता बघूयात काय प्रोसेस आहे, किती गर्दी आहे, किती वेळ लागणार आहे. दर्शनासाठी तर खूप वेळ लागणारच आहे आमचा, बट बघूयात. सकाळचे 3:30 वाजतात आणि जेवढं लवकरात लवकर होईल तेवढं लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करूयात. तर व्लॉगमध्ये माझ्यासोबत शेवटपर्यंत बनून असेच राहा. ते बघू शकता मित्रांनो, व्लॉग खूप झोपलेले. मित्रांनो, तुम्ही आता गर्दी बघितलंच असेल की किती प्रमाणात गर्दी आहे. लोक दर्शनासाठी खूप लांबून लांबून येतात आणि इथंच झोपतात वगैरे. इथं आंघोळीची सोय आहे, सर्व गोष्टी आहेत, त्यामुळे लोक इथंच थांबतात. आणि मग सकाळी 5:30 वाजता ते फ्री पासेसचे काउंटर चालू होतात आणि मग 5:30 नंतर ते पासेस द्यायला चालू होतात. सकाळी 3:30 नंतरच AC बसेस चालू होतात वर तिरुमल्ला जाण्यासाठी. तर आपण बघणारच आहोत काय प्रोसेस आहे, कसं आहे, कसं जाणार आहे. ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच. नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुमचं स्वागत आहे. आत्ता लाईन चालू झाली आणि आम्ही आता दोघं लाईनीत चाललो आहे. लाईन खूप मोठी आहे. एंट्री गेटवर आत्ता आम्ही आलो आहे. एंट्री करतोय. नमस्कार मित्रांनो, तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आत्ता आम्ही बसमध्ये आहोत तिरुपतीवरून तिरुमलाला जाण्यासाठी. पर पर्सन 100 रुपये तिकीट आहे, पण आम्ही यायचं जायचं दोन्ही तिकीट घेतलं आहे. आणि AC बसचं ते तिकीट आहे, मी तुम्हाला तो फोटो कॅप्शनमध्ये टाकूनच देईन. Thank you.
आलेलो आहोत आता आम्ही केस काढण्यासाठी
पिंक कलर होती तिकडं आम्हाला एक बिल्डिंग सांगितली तिकडं चाललो आहे आम्ही आणि गणेश बचेगा आता हे जे तुम्हाला आमचे केस दिसतात जादू देखोगे आप जादू 5 मिनिट में जादू होने वाली है फक्त बघा तुम्ही नमस्कार मित्रांनो तुमचं परत स्वागत ह्या बघा जादू बघा मग अशी आम्ही कसं होतो आणि आता कसे आहोत हे बघा तर दाढी काढायची नव्हती पण ते म्हणले दाढी पण काढा त्यामुळे आम्ही दाढी पण काढली बोलला नाही बोलला होता मला दाढी काढा म्हणून खरं बोललो होतं मला मला डायरेक्ट मला काय म्हणले दाढी पण काढा फक्त मिशी ठेवा मी म्हणलं दाढी नको म्हणजे वस्त्र मारला दाढीवर मग म्हणलं आता कशाला तेवढी तर कशाला नावाला ठेवली म्हणजे मग काढून टाक सगळी फ्री बस तिकडे बस स्टॉप मित्रांनो आज आमचं दर्शन झालेलं आहे आणि दर्शन 12:30 झालं पण आमचं लगेज वगैरे घेण्यासाठी आम्हाला 3 वाजले आणि जे महाप्रसाद घ्यायचा दर्शन एकदम मस्त झालं आतमध्ये मूर्ती पाहून एकदम तृप्त झाले तुम्ही या व्हिजिट करा खूप छान अशी मूर्ती पाहून तृप्त झाली आतमध्ये पूर्ण मंदिर सोन्याचं आहे तुम्ही बघू शकता आतमध्ये कॅमेरा आणि मोबाईल अलाउड नसल्यामुळे मी काय तिथं व्लॉग केला आहे सकाळी वेळ होता आज जर तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब